WHO कोरोना के बारे में फार्मा कंपनियों के दबाव में आकर निर्देश दे रही है, ऐसा आरोप शेतकरी नेता प्रकाश पोहरी ने लगाया है। वे सोमवार को पत्र परिषद में बोल रहे थे। उन्होंने केंद्र सरकार से मांग की है कि इस संबंध में उन्होंने अपनी भूमिका को स्पष्ट करना चाहिए, साथ ही WHO से संबंध तोड़ने की भी बात इस दौरान उन्होंने कही। ऐसा है कि वाइन म्हणजे दारूच्या दुकानावर वाइन असं लिहिल्यामुळे लोकांमध्ये वाइन संदर्भामध्ये चुकीचा मेसेज जातो आणि त्याच्यामुळे वाइन ही दारू आहे असं सर्वसामान्यांचं मत पडत होतं, म्हणून आम्ही त्याला हे हटवण्याचा प्रयत्न करण्यासाठी सरकारला एक पत्र लिहिलं की तुम्ही हे वाईन हे शब्द त्याच्यावरचे काढून त्याला मद्य विक्री दुकान असं टाका, आणि सरकारने त्याची आता मान्यता दिली आहे आणि त्यांना आदेश दिले आहेत की दारू दुकानांवरचं वाईन शॉप हे हटवा आणि त्याच्यावर फलानं तुमच्या जी काही असेल नॉव्हेल्टी विदेशी मद्य विक्री दुकान अशामध्ये त्यांनी हटवावे, त्यांनी नाही हटवलं तर आम्ही जाऊन ते दुकानाचे बोर्ड तोडून काढून टाकू। त्याचबरोबर मी आमच्या किसान ब्रिगेडचे जेवढे काही लोक आहेत जितक्या जितक्या ठिकाणी आमच्या शाखा आहेत त्या सर्व शाखा अधिकाऱ्यांना त्यांना सांगतो की जिथं तुम्हाला वाईन लिहिलेला बोर्ड दिसेल तो बोर्ड तोडून टाका, त्याच्यावर काळा रंग मारा किंवा त्याच्या अगेन्स्टमध्ये पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट करा। नाही, वाईन तर हे अमृत आहे पृथ्वी तलावरचं, ह्या फळांचा शुद्ध केलेला रस आहे। या सगळ्या संदर्भामध्ये जे चुकीचे मेसेजेस दिल्या गेलेले आहेत किंवा याच्यामध्ये जातो, कारणच असं आहे साधं सरळ की वाईन हे दुकानावर लिहिल्यामुळे जनसामान्य लोकांमध्ये आणि गृहिणींमध्ये